नमस्कार धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण कच्च्या पपईपासून एकदम मोकळी सुटसुटीत आणि ज्युसी टूटी फ्रुटी बनवणार आहोत। मार्केटसारखी मोकळी सुटसुटीत आणि ज्युसी टूटी फ्रुटी होण्यासाठी व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। टूटी फ्रुटी बनविण्यासाठी इथे मी एक कच्ची पपई घेतलेली आहे। टूटी फ्रुटीसाठी पपई निवडताना नेहमी कच्ची पपई घ्यायची आहे, पिकलेली पपई घ्यायची नाही। साधारणतः 1/2 किलोची ही कच्ची पपई आहे, तुम्ही याहीपेक्षा मोठी घेऊ शकता किंवा छोटी पपई घेऊ शकता। आता पपईचा आपण देठ काढून टाकायचं आहे आणि या पपईची जी वरची हिरवी साल आहे ती पिलरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे। कच्च्या पपईची आपण हिरवी साल पिलरच्या साहाय्याने काढून घेतली आणि एकदा पपई स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। चाकूच्या साहाय्याने आता मधोमध पपई चिरून घ्यायची आहे आणि त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या किंवा पिलाच्या साहाय्याने तुम्ही काढून घेऊ शकता। बी आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे। बघा, पपईमधून आपण चमच्याच्या साहाय्याने बी सर्व काढून घेतली आहे। या पपईचे आता चाकूच्या साहाय्याने मीडियम साईजमध्ये उभे काप करून घ्यायचे आहेत। जास्त पातळ किंवा जास्त जाड पण फोडी करून घ्यायच्या नाहीत। चाकूच्या साहाय्याने मीडियम साईजमध्ये आपण कच्च्या पपईच्या उभ्या फोडी करून घेतल्यात। आता या फोडींवरती जो पांढरट भाग आहे तो आपण चाकूच्या साहाय्याने किंवा पिलरच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे, कारण आपण तो टूटी फ्रुटीमध्ये वापरणार नाही, कारण तो बियांचा भाग असतो, थोडासा मऊ असतो, त्यामुळे तो टूटी फ्रुटीमध्ये घ्यायचा नाही, काढून टाकायचा आहे। पुन्हा एकदा आपण ही फोड मधोमध चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायची आहे। आता आपण टूटी फ्रुटी कट करून घ्यायची आहे। टूटी फ्रुटीसाठी पपई कट करत असताना जास्त छोटे पीस करायचे नाहीत, कारण जास्त छोट्या पीसमध्ये आपण पपई कट केली तर ती वाफल्यानंतर त्याची साईज थोडीशी बारीक होते, त्यामुळे शक्यतो मीडियम साईजमध्ये या पद्धतीने आपण पपई कट करून घ्यायचे, जास्त मोठे पण पीस कट करून घ्यायचे नाही। साधारणतः चौकणी शेपमध्ये आपण ही टूटी फ्रुटीसाठी पपई कट करून घ्यायची आहे। पपईची फोड जर मोठी असेल तर पुन्हा मधोमध कट करून घ्यायचे आणि चौकणी आकारामध्ये मीडियम साईजमध्ये पपई कट करून घ्यायचे। याच पद्धतीने आपण उरलेली सर्व पपई चौकणी आकारामध्ये मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायची आहे। इथे मी सर्व पपई चौकणी आकारामध्ये मीडियम साईजमध्ये कट करून घेतले। बघा, पपईचे जास्त छोटे पीस केलेले नाहीत किंवा मोठे पण केलेले नाहीत, मीडियम साईजमध्ये पपई कट करून घेतले। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये 4 वाटी पाणी टाकून घ्यायचे आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कच्च्या पपईचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावरती झाकण ठेवून हाय फ्लेमवरती साधारणतः 3 मिनिट आपण हे पपईचे तुकडे वाफवून घ्यायचे आहेत। सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे कच्च्या पपईचे तुकडे पाण्यामध्ये जास्त वेळ वाफवून घ्यायचे नाहीत, फक्त 3 मिनिट हाय फ्लेमवरती पपईचे तुकडे वाफवून घ्यायचे आहेत। पपईचे तुकडे जर जास्त वेळ वाफवून घेतले तर त्या तुकड्यांचा गाळ होतो आणि मग टूटी फ्रुटी व्यवस्थित बनत नाही, त्यामुळे शक्यतो 3 मिनिट आपण पपईचे तुकडे वाफवून घ्यायचे आहेत। 3 मिनिटानंतर झाकण काढून बघूयात। बघा, कच्च्या पपईचे तुकडे हलकेसे वापरलेत, आपण 100% हे तुकडे वाफवून घेतलेले नाहीत, हलकासा ट्रान्सफर कलर येईपर्यंत आपण हे तुकडे वाफवून घेतले। आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने आपण पपईचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे पपईचे तुकडे ओव्हरकुक होणार नाहीत आणि मग टूटी फ्रुटी चिकट होणार नाही। आता कढईमध्ये 1.5 वाटी साखर टाकून त्यामध्ये 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि साखर मेल्ट करून घ्यायची आहे। अगदीच आपल्याला पाक बनवायचा नाही, फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे। बघा, साखर आपण मेल्ट करून घेतली आहे। आता यामध्ये आपण वाफवून थंड करून घेतलेले जे पपईचे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवून साधारणतः 7 ते 8 मिनिट आपण हे पपईचे तुकडे या साखरेच्या सिरपमध्ये वाफवून घ्यायचे आहेत। जोपर्यंत पाक आपल्या हाताला चिकट लागत नाही तोपर्यंत हे पपईचे तुकडे या पाकामध्ये आपण वाफवून घ्यायचे आहेत। 7 ते 8 मिनिटानंतर बघा, पाकाची क्वांटिटी कमी झाली आहे, साधारणतः निम्मा पाक आपण आटवून घेतला आहे, पाक आता चिकट झाला आहे। बघा, हाताला थोडासा चिकट लागत आहे। इथे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही, फक्त पाक हाताला चिकट लागेल इतपतच आपण हा पाक बनवून घ्यायचा आहे, म्हणजे पपईचे तुकडे ओव्हरकुक होत नाहीत आणि मग टूटी फ्रुटी चिकट होत नाही, शिवाय टूटी फ्रुटीचा गाळ देखील होत नाही, त्यामुळे ओव्हरकुक करायचं नाही। आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे पपईचे तुकडे आणि सिरप थंड करून घ्यायचं आहे। पपईचे तुकडे आणि सिरप थंड केल्यानंतर आता 4 बाउलमध्ये आपण साखरेच्या सिरपसहित हे पपईचे तुकडे बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। टूटी फ्रुटीसाठी 4 बाउलमध्ये आपण साखरेच्या सिरपसहित पपईचे तुकडे काढून घेतलेत। आता यामध्ये आपण रंग ॲड करून घेऊयात। एका बाउलमध्ये थोडासा पिवळा रंग टाकून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे टूटी फ्रुटीला पिवळा रंग मस्त येतो।
दुसऱ्या बाउलमध्ये थोडासा हिरवा रंग टाकून तो देखील चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचंय. इथे मी फूड कलर वापरलेत, म्हणजेच खायचा रंग वापरलेत. बाउलमध्ये रंग मिक्स करत असताना प्रत्येक वेळी चमचा बदला किंवा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे रंग एकमेकांमध्ये मिसळणार नाहीत, टुटी फ्रुटीचा रंग चेंज होणार नाही. तीन बाउलमध्ये आपण रंग मिक्स करून घेतलाय. एका बाउलमध्ये आपण रंग ॲड केलेला नाही, कारण आपण एक व्हाईट टुटी फ्रुटी बनवणार आहोत. रंग मिक्स केल्यानंतर हे बाउल साधारणतः 12 तासांसाठी तसेच ठेवून घ्यायचे. म्हणजे जो हा साखरेचा पाक आहे तो या टुटी फ्रुटीमध्ये व्यवस्थित मुरला जातो. साधारणतः 12 तास आपण ही टुटी फ्रुटी या साखरेच्या पाकामध्ये मुरत ठेवलेली होती, त्यामुळे बघा पाक देखील एकदम मस्त मुरला गेलाय आणि टुटी फ्रुटीला रंग देखील एकदम मस्त आलाय. आता आपण हा साखरेचा पाक आहे तो आपण गाळून घ्यायचंय. एक बाउल घ्यायचंय आणि त्यावरती गाळणी ठेवून ही टुटी फ्रुटी गाळून घ्यायचंय. त्यामधला आपण जो साखरेचा पाक आहे तो सर्व काढून घ्यायचंय, म्हणजे टुटी फ्रुटी चिकट होत नाही. 12 तासांपेक्षा जास्त वेळ आपण या पाकामध्ये टुटी फ्रुटी मुरत ठेवायची नाही, नाहीतर टुटी फ्रुटी चिकट होते. एक ट्रे घ्यायचंय आणि त्यावरती टिश्यू पेपर ठेवून ही टुटी फ्रुटी सुकवून घ्यायचे. किंवा तुम्ही एखाद्या चाळणीवरती देखील ही टुटी फ्रुटी सुकवून घेऊ शकता, किंवा एखाद्या सुती कपड्यावरती देखील ही टुटी फ्रुटी तुम्ही पसरवून सुकवून घेऊ शकता. चारही बाउलमधली टुटी फ्रुटी आपण गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतली आहे. त्यामधला जो साखरेचा पाक आहे तो आपण सर्व काढून घेतलाय. साखरेचा पाक पूर्णपणे आपण गाळणीच्या साहाय्याने निथळवून घ्यायचंय, म्हणजे टुटी फ्रुटी एकदम मोकळी सुटसुटीत तयार होते, अजिबात चिकट होत नाही. जर टुटी फ्रुटीमध्ये साखरेचा पाक जास्त राहिला तर टुटी फ्रुटी चिकट होते, त्यामुळे शक्यतो जितकं शक्य होईल तेवढं आपण पाक पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे. टुटी फ्रुटीमधला जो हा शिल्लक राहिलेला पाक आहे तो तुम्ही एखाद्या मिठाईमध्ये किंवा एखाद्या सरबतमध्ये वापरू शकता. आता ही टुटी फ्रुटी आपण साधारणतः 3 तास उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे, किंवा तुम्ही फॅनखाली 6 तास ही टुटी फ्रुटी सुकवून घेऊ शकता. मात्र उन्हामध्ये ही टुटी फ्रुटी जास्त वेळ सुकवून घ्यायची नाही. 3 तास उन्हामध्ये मी टुटी फ्रुटी सुकवून घेतले. बघा एकदम मोकळी सुटसुटीत आणि ज्युसी टुटी फ्रुटी तयार झाली आहे. उन्हामध्ये टुटी फ्रुटी सुकवत असताना जास्त वेळ सुकवून घ्यायची नाही, तर टुटी फ्रुटीची साईज कमी होते आणि टुटी फ्रुटी ज्युसी बनत नाही. कच्च्या पपईपासून बनवलेली मार्केटसारखी मोकळी सुटसुटीत आणि ज्युसी टुटी फ्रुटी तयार झाली आहे. ही टुटी फ्रुटी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून अगदी महिनाभर रूम टेम्परेचरला ठेवू शकता, किंवा वर्षभर देखील तुम्ही फ्रीजमध्ये ही टुटी फ्रुटी स्टोअर करून ठेवू शकता. कच्च्या पपईपासून बनवलेली टुटी फ्रुटीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.